कृषी विपणन आणि रोगासंबंधित माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी कॉटन गुरु यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. अमृतराव देशमुखशी बोलायचं आणि आपण एक प्रोजेक्ट तुमच्यासाठी निशुल्क कसा करू शकतो ज्याच्यामध्ये तुमचं उत्पन्न वाढणार आहे आणि तुमची गुणवत्ता वाढणार आहे हे तुम्हाला अमृतरावजी सांगतील. अमृतरावजी आहात का? हो हो हो. नमस्कार. अमृतराजी आपले नरखेडचे एफपीओ आहे आणि आपले इतर पुत्र आहे आणि यांना आपण आपला जे कॉटन गुरु प्रदर्शन शेत अमृत प्रोजेक्ट आहे याच्याविषयी थोडं सांगा आणि त्याचं उत्पन्नामध्ये काय फरक पडू शकते आणि रोग निवारण मध्ये काय मदत आपण करू शकता जरा सांगा. अमृतराजी नमस्कार. नमस्कार सर. हा नमस्कार. नमस्कार. आपलं म्हणजे नरखेड म्हणजे विदर्भातच आहे का? हो हे विदर्भाच्या बॉर्डरवर आहे म्हणजे मध्य प्रदेश आणि विदर्भ याच्या बॉर्डरवर येते. तुमच्या इकडे मी पाहिले बघितले कार्यक्रम पण बरेच झाले आपले आणि शेतकरी खूप छान आहेत त्या भागात आणि नक्कीच उत्पन्न पण चांगलं वाढेल त्याचं असं मला असं वाटते. आणि आता आपण समजा अशी जे महत्वाचं जे आहे की आता एक कॉटन गुरु सारखे समजा जसं की आता जसं की एक वाहन एक गाव त्या पद्धतीने जर केलं आपण तर त्याच्याबद्दल 340 रुपये क्विंटल कापसाचे पण भाव वाढ केलं आणि आपल्या पद्धत आपण ज्यावेळेस सामृत पॅटर्न करतो समजा तर आम्हाला एक संधी द्या पाहिजे आपल्या सर्वांनी आणि की 50 ते 100 एकर क्षेत्र तर त्या क्षेत्रावर आपला अमृत पॅटर्न एक गाव एक वाहन कापूसच नव्हे तर सोयाबीन असो किंवा कोणते पीक असो समजा तर त्या पद्धतीनं आम्ही तर काही दोघही बी असा की कन्सल्टिंग वगैरे काही न घेता समजा तर तुमच्या भागात आपण पिकून देऊ समजा आणि उत्पन्न पण चांगलं घेऊन टाकू. आणि सगळ्यात महत्वाची आता की आता जी काय आपण शेतकऱ्यांना एक त्याला ज्ञान सांगतो एक जसं की आपण एक जसं की खत टाकायचं कसं फवारणी कोणती करायची खत कशी द्यायची सर्व गोष्टी आता आपण त्यांना टप्प्याटप्प्यानं आपण एक ट्रेनिंग दिल्यासारखं शिकवतो ना आणि म्हणून काय व्हायला की उत्पन्न खर्च कमी येणार आणि उत्पन्न वाढणार आहे की नाही आणि सेंद्रिय शेती करावं आपण त्याच्यात पण आपल्याला कोणते प्रोडक्ट घ्यायचे शेणखत कसं बनवायचं सेंद्रिय खत कसे बनवायचे जीवाणूची वाढ कशी करायची या सगळ्या गोष्टी महत्वाच्या समजा आणि म्हणून आपल्याला दोन्ही गोष्टीवर करायचं मग आपल्याला आपण सेंद्रियवर आपण उत्पन्न वाढू समजा परंतु आज काल पाहतो की सेंद्रिय जरी आपण शेतकऱ्यांना शेती करायलो आणि आपल्याला गव्हर्नमेंटचा पण खूप असा हे आहे की तुम्ही सेंद्रिय शेतीकडे वळा सेंद्रिय शेती करा परंतु कसं आहे की आजकाल काही काही आपण पाहतो की काही काही जे काही गिरायक असतो समजा म्हणजे भाजीपाला असतो समजा उदाहरण तर ते काही काही डोळ्यांना खाणारे आणि चवीनं खाणारे फार लोक कमी येतात आणि एखादा जर आपण ना खताचा आणला त्याच्यावर बरेचसे प्रोडक्ट जर मारलं तर त्याच्यात काय होते की त्या भाजीपाल्यात चकचकी चकचकाकी खूप येते आणि त्याच्यात खूप महागाचे ते पण माल मार्केटमध्ये विकते. उदाहरणार्थ गावरानी टमाटे सर्वांना माहित आहे की खूप चांगले येतात परंतु ते आता गावरानी टमाटे कोणी खायन झाले वास येणारा एकदम गावरानी सांबारा एक नंबर असते त्याचा वास पण खूप महत्वाचा असते परंतु ते नायलोनचे जे सांबार आहे त्याच्यात ते लोक खायला लागले ना आणि म्हणून काय व्हायला की आपण ज्यावेळेस ऑर्गॅनिक शेती करालो किंवा एखादं नैसर्गिक करालो तर आपले उत्पन्न खूप कमी आले तर उत्पन्न समजा कसं व्हायला की आज 10 क्विंटल कापूस जर घेतला तर नैसर्गिक पद्धतीनं 5 क्विंटल व्हायला आणि म्हणून कसं आहे की गव्हर्नमेंटने समजा 10 क्विंटल म्हणजे दुपटेचा भाव हमी भाव द्यायला पाहिजे समजा शेतकऱ्यांना माझं हे मत आहे आणि मग काय व्हायला की त्याला भाव मिळत नाही तर आणि एकीकडून म्हणतो की आपण सेंद्रिय शेती करा सेंद्रिय शेती करा पण त्यावर काय होणार नाही आणि म्हणून आपल्याला जर करायचं असेल तर आपण दोन्ही पीक मध्ये करू आपण 50-50 100-100 एकर समजा आपण तुम्ही जर द्याल आम्हाला समजा तर त्या पद्धतीने आपण निश्चितच शेती करू कापूस नाही तुम्ही कोणते पीक सांगा आपण त्या पद्धतीने आपण करत राहू आणि म्हणून महत्वाचं आहे की आज जसं की आता 3 गोष्टी आता ब्रह्मविष्णुमय सारखे जसं आता शेतकरी आपण की एक मेहनत करायलो आणि आपलं एक पॅटर्न आहे समजा की आपण खूप 7-8 वर्षापासून खूप परिश्रम घेतलेले आहेत बारीक बारीक गोष्टीचा आपण अभ्यास केला की एवढा का आपण अभ्यास केला की सकाळपासून जर संध्याकाळपर्यंत जर एखाद्या कार्यक्रमात शेतकऱ्यांना जर प्रश्न विचारले तरी संपू देणार नाही
एवढा बारीक बारीक गोष्टीचा अभ्यास केला आहे आणि हे शेतकऱ्यांपर्यंत मिळायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की जे भावाचं गणित आहे, एक गाव एक वाण, त्याची क्वालिटी खर्च काढून त्याची क्वालिटी येऊन उत्पन्न कसं वाढलं पाहिजे. आणि ते म्हणून आपली डागा जी आहे समजा याच्यासोबत आपण जर तिघं मिळून जर केलं समजा तर निश्चितच शेतीमध्ये खूप नफा राहील असं मला वाटतं. ठीक ठीक छान छान सर. शेती संदर्भात सर काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता सरांना. सध्या तर माझ्याजवळ सध्या तर काही प्रश्न नाहीये. आता कसं आलं की जरी प्रश्न असतील तरी आपल्याकडे समजा की आपण कसं आहे की आता आम्ही जसं की 3 वर्षापासून डागाजी आणि आम्ही काय करावलं की कृषी मंत्री असो पालकमंत्री असो कितीतरी वेबिनार घेतले आपण की या बोंडसळ आणि बोंडाळी बद्दल. आणि त्याच्यामुळे कारण की फारच उत्पन्न घटलं की काय काय शेतकऱ्याला व्यवसायाचं पण काम नाही पडलं कापूस ही मग काय 2 क्विंटल पासून ते 5 क्विंटल 7 क्विंटल पर्यंत झालं. आणि याच्यावर समजा आपण एक उठाव करून समजा एक फॉर्म भरून आपण याच्यावर जर केलं की आम्हाला याच्यावर औषध द्या. सोयाबीनवर जसं स्टॅम्प आहे चक्री भोंगा आहे आणि करपा याच्यामुळे पण उत्पन्न खूप घटत राहिलं त्याच्यात पण चांगल्या नवीन व्हरायटी यावा पाहिजे. आणि हे जे बिमारे आहेत यांना पण आपल्याला औषधं निघणं हे पण महत्वाचं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण पण एकदा सर्व मिळून संघटित होणं तेवढं गरजेचं आहे की नाही. हो सर बरोबर आहे. तर तुम्ही वाटलं तर या बोलायला नसेल तर आम्हाला बोला मी पण येईल तिथं. ठीक आहे सर. मी आमचे जे एफपीओचे जे ग्रुप आहे म्हणजे त्यांच्यासोबत चर्चा करून मी बाकी सांगतो तुम्हाला कळवतो. आता हे याच्याबद्दल जास्त मला काही माहित नव्हतं एकदम म्हणजे आता मला चर्चा करावं लागेल अशा प्रकारचं. आणि मेन आहे चंद्रशेखरजी सातपुते त्यांच्यासोबत बोलून मग मी कळवतो आपणास. चालतं चालतं. आणि बोलू आम्हाला समजा आपण वाटल्यास एखादा कार्यक्रम घेऊ का चांगली सखोल चर्चा करू आपण. आणि आपलं उत्पन्न कसं वाढलं पाहिजे आणि त्याला भाव पण कसा मिळाला पाहिजे तेव्हा शेतकरी पुढे जाते नाहीतर जाणार.